बालमित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीचा विषय परिसर अभ्यास पाठ अवतीभोवती होणारे बदल पान क्रमांक एकशे त्रेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस या पाठाची अध्ययन निष्पत्ती अशा प्रकारे आहे चला तर मग पाहूया पाठ अवतीभवती होणारे बदल लक्षपूर्वक ऐका मुलांना मला सांगा दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात मग रात्री तशा का दिसत नाहीत कारण दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात सूर्य मावळला की अंधार पडतो प्रकाश अपुरा असतो रात्री आकाशात चांदण्या दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत म्हणजेच दिवस आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो आता मला सांगा सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे कसे बदल होतात बरोबर सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे कसे बदल होतात तर सूर्य मावळल्यानंतर पश्चिमीकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात इतर वेळी आकाश निळे असते आता आपण सावली कशी दिसते ते पाहूया सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ती लांब असते की अखूड असते सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो त्यामुळे एखाद्या वस्तूची सावली पश्चिमेकडे पडते आणि ती सावली लांब असते सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो सूर्य हळूहळू वर सरकू लागतो त्यामुळे सावली आखूड होऊ लागते सूर्य डोक्यावर आला की सावली खूपच हो लहान होते संध्याकाळी सूर्य मावळायच्या मा अगोदर सावली कशी दिसते सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो त्यामुळे सावली पूर्वेकडे सरकू लागते आणि ती लांब होऊ लागते निसर्ग जेथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असेच म्हणतात तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात आणि तेथील नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सजीवांचा दिनक्रम कसा असतो ते पाहूया रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते भल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो जवळपास कोंबडा असेल तर त्याच्या अरवणी ऐकू येते पक्षी घरट्यातून बाहेर पडतात थव्याने उडू लागतात आणि त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो फुलझाडांवर कळ्या हळूहळू उमलू लागतात त्यांची फुले होतात त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात फुलपाखरे भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती गिरट्या घालायला सुरुवात करतात आपल्या परिसरातील लोक आपापल्या कामाला लागतात आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो बरोबर ना आज आपण दोन नवीन शब्द शिकणार आहोत पहिला शब्द आहे रवंत प्राणी रवंत करतात म्हणजे नेमकं काय करतात ते समजून घेऊया काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात हे चघळलेले अन्न परत गिळतात त्याला रवंत करणे असे म्हणतात रवंत केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते गाई म्हैशी शेळ्या हे रवंत करणारे प्राणी आहेत दुसरा शब्द आहे निशाचर आता निशाचर कोणाला म्हणायचं ते पाहूया काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात अशा प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात गाई म्हैशींना गुराखी चरायला घेऊन जातात पोट भरले की ही जनावरे निवांत एका ठिकाणी बसतात आणि रवंत करू लागतात संध्याकाळ झाली की गाई गुरे गोठ्यात परततात पक्ष्यांचे थवे घरट्याकडे निघतात आपणही शाळेतून घरी परत येतो पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात पतंग रातकिडे आणि काजवे यांचा अशा प्राण्यांमध्ये समावेश होतो वाघ वटवागुळ घुबड हेही निशाचर प्राणी आहेत रात्राणी निशिगंध अशी काही फुलेही रात्री उमलतात आता तुम्हाला एक उपक्रम करण्यासाठी मी सांगणार आहे जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधा एक आठवडा रोज संध्याकाळी ठराविक वेळी त्या जागी जा चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे चंद्राच्या कला कशाला म्हणायचे ते समजून घेऊया चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो चंद्राचा आकारही दररोज बदलतो ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा असे म्हणतात त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात अमावस्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गोलगरगरीत दिसतो दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात या पाठात आपण काय काय शिकलो ते थोडक्यात पाहूया सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्राच्या कला असे म्हणतात ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल असतो त्या दिवशी पौर्णिमा असते आणि ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते बालमित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामे केलीच पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ समजला ना सर्वांना मग पाठ मोठ्याने वाचा आणि पाठाचा स्वाध्याय वहीमध्ये सोडवा धन्यवाद